नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशात सर्वजण? आज चाललो आहे कॉलेजचा फर्स्ट डे. कॉलेजला चाललो आहे, सो बोललो आता कॉलेजला चाललो आहे. नवीन नवीन गोप्रो घेतलेला आहे सर आपण, तर का नाही व्हिडिओ शूट करून घेऊया. अदेवी मी काल व्हिडिओ चेक केली, व्हिडिओचं व्हॉईस वगैरे मला खूप चांगलं वाटलं आणि आय एम हॅपी. व्हॉईस खूप चांगलं वाटलं ॲज अ कम्पेअर टू दुसऱ्या माईकमध्ये. तर माईकमध्ये आपल्याला काय कमी वाटली तर आपण नक्कीच माईक पण चेंज करू. अजून तरी आवाज खूप सुंदर येतो आहे. बाकी बघूच शकता, आता मॉर्निंगचे वाजलेत 9:30 कॉलेज आहे. मला इथून 50 मिनिट्स लागतात अराउंड. लोक इथे ट्रेनिंग करतात वाटतं, आय थिंक सो. इट्स राईट, ट्रेनिंग करतात लोक. बाकी जे तुम्हाला लेफ्ट हँड साईडला जे दिसतं आहे ते एअरपोर्ट रोड आहे. एअरपोर्ट रोडचं तिथे म्हणजे एअरपोर्टचं काम चालू आहे. जे आपला नवी मुंबईचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते इथेच होणार आहे. मी पनवेलच्या ह्या साईडला राहतो, ओल्ड पनवेलला. सो माझ्या साईडला एक्झिट येते आणि जे उलवेच्या साईडला काय बोलतात आपण, एंट्री आहे तिथून उलवेच्या साईडनी. बऱ्यापैकी ऑलमोस्ट काम डन झालेलं आहे एअरपोर्टचं. आता हे जे ह्या साईडला जे तुम्हाला ऑइल टँक्स दिसत आहेत हे ॲक्च्युली टर्मिनल 3 बिल्डिंगला बनण्यासाठी काहीतरी गोष्टी आहेत. बाकी जे त्या साईडचे 2 आहेत ते झालेले आहेत. त्या दिवशी एक रँडमली मला एक काका भेटलेले, ते इकडेच काम करत होते. सो त्यांनी सांगितलं की जी ही जागा दिसते ना ती टर्मिनल 3 आहे आणि बाकीचे जे 2 आहेत ना ते ऑलमोस्ट कम्प्लीट झालेले आहेत. आणि त्यांना काहीतरी डेट त्यांनी सांगितली की 2025 त्यांचं चालू होईल. म्हणजे एअरपोर्ट चालू आहे, आता टेस्टिंग फ्लाईट वगैरे उडत आहे बघा. मग शकता ऑलमोस्ट काम पूर्ण झालेलं आहे. मी कॉलेजला जातो आणि ट्रॅफिक नाही लागणार असं कसं पॉसिबल होईल यार. तरी पण बघा, आज लवकर जायचं आहे म्हणून मी लवकर निघालो घरात ना. तरी जे आहे ती परिस्थिती आहे, ट्रॅफिक आणि काय करणार, हेच ते इश्यू असतो. सकाळी निघायचं म्हटलं तरी किंवा लवकर निघायचं म्हटलं तरी ट्रॅफिकचाच इश्यू असतो. आता बघ, आता 9:30 वाजलं तर तो पोरगा स्कूलला जाणार, ते वडील आता त्या पोराला स्कूलला सोडतील आणि तो स्कूलला जाईल. यार मी तर विचार केलेला आज तरी बाबा ट्रॅफिक नसावी, पण नंतर लक्षात आला की आज मंगळवार आहे. मंगळवार म्हटलं आज तर ट्रॅफिक असणारच, ऑफकोर्स असणार. काय ऑप्शन नाही. मुंबई म्हटलं किंवा नवी मुंबई म्हटलं ट्रॅफिक तर असणारच. प्रत्येक ठिकाणीची हीच परिस्थिती आहे, किती काय करा. माणसाने किती नियम पाळले नाही पाळले तरी ते ट्रॅफिक होणारच. मला समजत नाही एवढी ट्रॅफिक होते का. व्हेकल्स माणसांपेक्षा जास्त वाढले आहेत की आपले ट्रॅफिक रूल्स किंवा आपले नियम सक्षम नाहीत तेवढे, किंवा आपली काय बोलतात आपले रोड सक्षम नाहीत तेवढं गाड्या टाईमवर चालवण्यासाठी. जसं की बघा ना, आता माझ्या मधी वडील माझ्या इथे गेलेले, बेंगलोरला गेलेले, ते बोलतात की 8-8 रोड आहेत, 8-8 रोड आहेत, तरी त्या रोडवर ट्रॅफिक असते 4:30-5 दरम्यान. म्हणजे 8-8 रोडवरून सुद्धा एवढी ट्रॅफिक असते. आता इथे विचार करा बघा, 1, 2, 3 आणि त्या साईडला 3, असे म्हणजे टोटल 6 आहेत. 6 असून सुद्धा त्यांना कधी कधी एवढी ट्रॅफिक असते ना की गाडी आपण मूव्ह नाही करू शकत. आता जसं की हा बोर्ड आहे ना, ह्या बोर्डपासून त्या बोर्डपर्यंत आपण मूव्ह नाही करू शकत गाडी, एवढं पूर्णपणे पॅक होतो. नशीब खराब असलो काय करणार आहे माणूस. तरी 2 पोचलो असतो चहाला, टायमावर ट्रॅफिक लागले, टायमावर सिग्नल लागला. माणसाचं नशीब खराब असलं माणूस काहीच करू नाही शकत. आधीच लेट होईल बोलतोय म्हणून लवकर निघतोय, तर प्रत्येक ठिकाणी जिथे जातोय तिथे सिग्नल लागतोय मला. नशीब माणसाचं खराब असलं. जास्त काही घातले नाहीत मी, नॉर्मल साधे कपडे घातलेत. आता बाकी तुम्हाला जो समोर स्पॉट दिसतोय ना, त्या स्पॉटला आहेत ना, कधी पण आलात ना इथे. इथे जर ह्या सिग्नलला पोचलं तर बघा, वाशीवरनं जेव्हा आपण पण येतो तेव्हा इथे हा सिग्नल लागतो बघा. समोर ती व्हाईट कलरची एर्टिका दिसते जाते, तिथे पोलीस वगैरे असतात तिथे सांभाळून राहून. कधी पण आलात ना तर हेल्मेट किंवा लायसन्स वगैरे सोबत कॅरी करा, त्या साईडला पोलीस वगैरे असतात. बाकी पुढे जाऊन एक लेफ्ट घेतो ना आपण मुंबईला जायला, म्हणजे वाशीच्या खाडीवर जाण्यासाठी, त्या कॉर्नरला पण पोलीस असतात, त्यामुळे लक्ष देऊन तिथून जात जा. बोलल्याप्रमाणे समोरच पोलीस आहेत.
इथे असतात पोलीस कधी ना कधी चेक करायला, इथे असतातच पोलीस सकाळच्या सकाळ. माहीत आहे मला इथे लक्ष झालं इथे की पोलीस असणारच असणार, त्यामुळे कधी पण इथे येत असाल तर सावकाश सांभाळून येत जा. हेल्मेट लायसन्स वगैरे आणा. मोस्ट ऑफ टाईम नाही थांबवत, बट तरी पण त्यांचं मन असेल तर कधी पण थांबू शकतात, भरोसा नाही त्यांचा. त्यामुळे कधी पण याल तेव्हा हेल्मेट वगैरे घालून या. हे बघा समोर पण पोलीस आहेत. हो मित्रांनो, ॲक्सिडेंट झालेला आहे. काय आलं रे, क्या हुआ पीछे, पीछे क्या हुआ? त्याला वाटतं मराठी समजत नव्हती की हिंदी समजत नव्हती काय माहित, देवालाच माहित. बाकी असे वॉमिशिल्ड होणार पण असे काय खराब असतील ना यार, गुटखा वगैरे खाणं मला बिलकुल नाही आवडत. ओ हो आपला मित्र काय दिसतोय, KTM रायडर एकदम मस्त वाटतं, हेल्मेटला मस्त येते ॲक्च्युली. तर त्याला मी विचारत होतो की काय झालं, तर त्याला काय समजतच नाही, कुछ नाही हुआ बोलतं. अरे बाबा समोर दिसतोय ना तुला, ते ॲक्सिडेंट झाला आहे पण कशामुळे झाला आहे म्हणून त्याला विचारलं मी, तो बोलतो कुछ नाही हुआ. अँटिक मीज असतात लोक पण आधीसो त्याला हिंदी नसेल समजत, कारण त्याला मी दोनदा तीनदा बोललो भाई क्या हुआ, तो बोलतोय कुछ नाही हुआ. अरे काय घाबरतो, अजून एक मिटियर. पोलीस साहेब, पोलीस साहेब, पोलीस साहेबांचा बंदोबस्त खतरनाक दिसतोय. इथे पण पोलीस आहेत आज, काहीतरी झालं वाटत. सेम मिटियर, काय बोलतो, कॉम्प्लिमेंट करूया का आपण, करूया कॉम्प्लिमेंट, लेट्स गो कॉम्प्लिमेंट करू. काका ऑफिसला चालले वाटतं, बरोबर काका ऑफिसला जात असतो. आपण काय, आपण कॉलेजला चाललो, आपण 18 वर्ष, मला आई वडिलांनी गाडी दिली आहे, काकांनी स्वतःच्या मेहनतीने गाडी घेतली असणार, बरोबर ना, मग काकांनी स्वतःच्या मेहनतीची गाडी घेतली असेल. माझ्या आई वडिलां पण मेहनतीची घेतली आहे, बट मी स्वतःच्या मनीची नाही, ऑफकोर्स माझी मनीची नाही आहे. मोठं झाल्यावर मी घेईल स्वतःच्या पैशाने, नक्कीच घेईल मी, अशी मला पण अपेक्षा, माझ्या घरातल्यांना पण अपेक्षा आहे.